हाय फ्रेंड्स, स्पेशल मेन्यूवरती आज आपण धाबा स्टाईल पनीर बुर्जी घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला मी इथे दोन छोटे कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे। यानंतर मी 200 ग्रॅम पनीर स्वच्छ असा धुवून घेतला आहे, जेणेकरून त्यामध्ये असणारा आंबट वास दूर व्हावा। यानंतर मी किसणीच्या साह्याने हा पनीर अशा पद्धतीने किसून घेतला आहे। हा पनीर आपल्याला क्रंबल करून घ्यायचा आहे। बुर्जी बनवण्यासाठी आपल्याला पनीर अशा पद्धतीने मोडून किंवा त्याचा भुगा करून घेणं खूप आवश्यक आहे। यासाठी मी किसणीच्या साह्याने अशा पद्धतीने त्याला किसून घेतला आहे। अशा पद्धतीने सर्व पनीर आपल्याला छान असं किसून त्याला मोकळं आणि सुटसुटीत करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पनीर किसून घेतलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची साईज मोठी किंवा छोटी कशीही करू शकता। यानंतर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेफार मोहरी आणि काही खडे मसाले मी या इथे वापरणार आहे। जिरे आणि मोहरी दोन्हीही तेलामध्ये व्यवस्थित अशी तडतडल्यानंतर आपण या इथे काही खडे मसाले ॲड करून घेऊयात। त्यामध्ये मी 2 ते 3 तमालपत्री, वेलदोडे मसाले, वेलदोडा आणि दालचिनी अशा प्रकारचे खडे मसाले यामध्ये ॲड केले आहेत। हे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घेऊयात। मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरल्यानंतर मी जे 2 छोटे कांदे लहान असे चिरून घेतले होते तेही तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर आपण या इथे बारीक चिरलेला टोमॅटोही आपण भाजून घ्यायचा आहे। टोमॅटोमध्ये ओलावा असतो, त्यासाठी आपल्याला तो तेलामध्ये 3 ते 4 मिनिटांपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पूर्णपणे मऊसर असा शिजला जाईल। मंद आचेवरती कांद्यासोबत टोमॅटोही आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून झाल्यानंतर आपण या इथे काही मसाले ॅड करून घेऊयात। सुरुवातीला मी 1/2 चमचा गरम मसाला या इथे ॲड करून घेते। गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर आपण सर्व पदार्थ छान असे भाजून घ्यायचे आहेत। आपल्या पनीरची क्वांटिटी थोडीफार कमी असल्यामुळे मसालेही मी इथे कमीच वापरले आहेत। सर्व मसाले भाजून झाल्यानंतर आपण जो क्रंबल केलेला पनीर होता तो पनीर मी यामध्ये ॲड करून तोही छान परतून घेणार आहे। या इथे लो फ्लेमवरतीच आपल्याला हा पनीर परतून घ्यायचा आहे। जर हाय फ्लेमवरती पनीर परतून घेतला तर तो पॅनला चिटकू शकतो आणि करपूही शकतो। त्यासाठी मी एकदम लो फ्लेमवरतीच हा पनीर परतून घेतला आहे आणि वरतून चवीनुसार मीठ मी या इथे ॲड करते। मीठ टाकून झाल्यानंतर थोडीफार कसुरी मेथी ही क्रश करून यामध्ये टाकायची आहे। यानंतर आवश्यकतेनुसार तुम्ही कोथिंबीर ही यामध्ये टाकू शकता। कोथिंबीरमुळे पनीर बुर्जीला छान अशी वास येतो आणि टेस्टही छान लागते। ही बुर्जी तुम्ही चपाती, रोटी किंवा अशीच जरी खाल्ली तरीही ती खूप टेस्टी लागते। रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल तयार होणारी ही पनीर बुर्जी खूप कमी वेळामध्ये आणि सेम त्याच टेस्टी खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये तयार होते। तुम्ही ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।